हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब व संयुक्त पूर्वपरीक्षा गट क ज्या दोन्ही जाहिराती आपल्या समोर आल्या आहेत त्याच्यासाठी विशेष टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे आणि या टेस्ट सिरीजमधून प्रत्येक पेपर आपण या युट्यूब चॅनलवर सॉल्व्ह करत असतो आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहत असतो तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबरवर दिसत आहे याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता आणि या टेस्ट सिरीजची विशेषता अशी आहे की तुम्हाला पेपर सोबतच या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणाची पीडीएफ सुद्धा भेटणार जे की अभ्यासाच्या दृष्टीकोन तुम्हाला फार महत्वाची ठरणार आहे म्हणजे जवळपास एक हजार मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न स्पष्टीकरणासहित त्यांच्या तुमच्या डोळ्याखाली जातील जे की परीक्षेच्या दृष्टिकोन तुम्हाला फार फायदेशीर ठरू शकते ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता याची फीस नाममात्र चारशे रुपये ठेवण्यात आली आहे आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या तुला भेटत राही मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करणे विसरत जाऊ नका प्रश्न क्रमांक छेचाळीस किंवा जोड्या ओळखा अनुच्छेद मधील स्वातंत्र्य असलेले मर्यादा घालण्याकरिताचे तत्व म्हणजे हे जरी स्वातंत्र्य घटनेमध्ये दिलेले असले तरी ते निरंकुश नाही त्याच्यावर काही मर्यादा आहेत त्या मर्याद्यांची या दिलेली आहे समोर त्यांची योग्य जोडी म्हणजे अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची ओके अयोग्य भाषण आणि अभिव्यक्ती न्यायालयाची अवमानना सार्वजनिक कायदा सुव्यवस्था ही जोडी करेक्ट आहे सभा स्वातंत्र्य सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था ही सुद्धा करेक्ट आहे रहिवासी स्वातंत्र्य अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाची संरक्षण ही ही सुद्धा जोडी जी आहे ना ही करेक्ट आहे म्हणजे अयोग्य ते एकही नाही आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार याचं उत्तर असणार जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारात असलं तरी घटनेने एकोणीसाव्या कलमानुसार एकोणीसाव्या कलमानुसार नागरिकांना बहाल आहे भाषण माहिती व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अनियंत्रित व निरंकुश नाही देशाचे सार्वभौमत्व राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय सुरक्षा मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था सभ्यता नैतिकता यापैकी एखाद्या गोष्टीचा भंग होत असेल किंवा न्यायालयाची अवमानना बदनामी गुन्ह्यास प्रोत्साहन होत असल्यास व्यक्ती किंवा समूहाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूलभूत अधिकारावर योग्य व वाजवी मर्यादा करण्यात कायदे राज्यात आपल्या भारतामध्ये अंमलात आहेत अशा प्रकारे अभिस्वातंत्र्यावर शासक माफक बंधने घालू शकतो म्हणजे मर्यादा घालू शकतो तर या ज्या मर्यादा या सुद्धा आपल्याला माहित असल्या पाहिजे तर याच्यातल्या ज्या दिल्या होत्या त्या सगळ्या योग्यच आहेत म्हणजे अयोग्य कोणतंच नाही म्हणून उत्तर घेतलं आपण ऑप्शन नंबर चार नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर अनुच्छेद तीनशे एकोणसाठ अंतर्गत काही मूलभूत हक्कांच्या उल्लंघन विरोधी उपाय प्राप्त करण्याचा अधिकार स्थगित करण्याचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात या निर्णयाला संसदेच्या मंजुरीची आवश्यकता नसते की आवश्यकता असते केवळ लोकसभेच्या मंजुरीची आवश्यकता असते की केवळ राज्यसभेच्या मंजुरीची आवश्यकता असते याचं योग्य उत्तर मित्रांनो संसदेच्या मंजुरीची आवश्यकता असते कशाच्या संसदेच्या राष्ट्रीय राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम एकोणीस अंतर्गत असणारे सर्व प्रकारचे जे स्वातंत्र्याचे अधिकार आहेत ते निलंबित होतात आणि आणीबाणीचा अंमल संपल्यानंतर कलम एकोणीस मधील जे जितके स्वातंत्र्य आहे ना ते पूर्ण आपोआपच पूर्ववत होऊन जातात आणि कलम तीनशे एकोणसाठ अन्वे राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क निलंबित होत नाहीत तर ते बजावण्याचा हक्क जो आहे तो निलंबित होतो आणि आणीबाणी दरम्यान कलम वीस एकवीस व मधील हक्क अबाधित असतात आणि कलम वीस अपराधाच्या दोष सिद्धीबाबतचा जो संरक्षण आणि कलम एकवीस जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचे यांचे रक्षण याच्यात दिलेलं आहे ते काय ते अबाधित असतात हे दोन्ही कोणतं कलम वीस आणि एकवीस वीस कशाचा आहे अपराधाच्या दुष्सिद्धीबाबत आणि संरक्षण आणि कलम एकवीस जीवित व्यक्ति स्वतंत्र हे आणीबाणी असताना सुद्धा अबाधित असतात भारतीय संघराज्यात राष्ट्रपती मार्फत राष्ट्रीय आणीबाणी आजपर्यंत तीन वेळा घोषित करण्यात आली आहे कधी कधी एकोणीसशे बासष्ट ला एकोणीसशे एकाहत्तर ला आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ला यातील एकोणीसशे पंच्याहत्तर मधील आणीबाणी अंतर्गत शांतता या कारणावरून करण्यात आली होती एकोणीसशे पंच्याहत्तरची ओके okay, नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पाहूया पुढीलपैकी कोणता एक व्यक्ती संसदेचा सभासद नसताना देखील दोन्ही सभागृहात उपस्थित राहू शकतो आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो तो कोण आहे तर तो असतो महान्यायवादी महान्यायवादीच भारतातील सर्व न्यायालयात युक्तिवाद करण्याचा अधिकार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाजात तसेच सभागृहाच्या संयुक्त बैठकीत मतदानाचा हक्क सोडून ओके okay, एक गोष्ट लक्षात असू दे मतदानाचा हक्क सोडून त्याला भाग घेण्याचा अधिकार आहे याशिवाय एखाद्या समितीत सदस्य असल्यास त्या समितीच्या बैठकीत भाषण करण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा त्याला अधिकार आहे भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार व सर्वश्रेष्ठ सरकारी वकील तो असतो आणि भारतीय संविधानात महान्यायवादीची तरतूद करण्यात आली असून संविधानाच्या शहात्तरव्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती त्याची नेमणूक करतात कोणता आहे कल अनुच्छेद शहात्तर आणि भारतीय नागरिकत्व आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र असलेली व्यक्ती या पदासाठी पात्र समजली जाते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत अशा व्यक्तीस या अधिकार पदावर राहता येते आणि राष्ट्रपतींनी विचारलेल्या कायदेविषयक बाबीवर भारत सरकारला सल्ला देणे नेमून दिलेली इतर विधीविषयक कामे पार पाडणे केंद्र सरकारतर्फे दिवाणी व फौजदारी दावे चालविणे इत्यादी याची प्रमुख कामे असतात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोतवालाच्या बाबतीत विसंगत पर्याय ओळखा कोतवाल हा महसूल खात्यातील सर्वात शेवटचा कर्मचारी आहे कोतवालाची नेमणूक जिल्हाधिकारी करतो कोतवालावर जवळचे नियंत्रण तलाठ्याचे असते कोतवालाच्या अर्जित रजा तहसीलदार मंजूर करतो त्याच्यातील विसंगत पर्याय कोतवालाची नेमणूक जिल्हाधिकारी करतो हा विसंगत आहे कोतवाल हा पूर्ण वेळ काम करणारा चतुर्थ श्रेणीतील ग्रामनौकर आहे आणि कोतवाल हे महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद आहे आणि कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात जिल्हाधिकारी नाही करत कोण करतात हे तहसीलदार करतात इथं हे चुकलं आहे त्यांनी काय म्हटलं होतं जिल्हाधिकारी म्हटलं तर हे त्याच्यामुळे हा दुसरा आहे ना हा विसंगत आहे हा चुकीचा आहे दोन नंबरचा ओके okay, म्हणून ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असणार आणि जे नजीकचं नियंत्रण आहे ते तलाठच असते कुतवाला दर सहा महिन्यास पंधरा दिवसाचा किंवा वर्षाचा वर्षाला तीस दिवसाची रजा मिळते आणि आठ दिवसांची किरकोळ रजा देण्याचा अधिकार हा तलाठ्यास म्हणजे त्याच्या नजीकचं नियंत्रण आहे त्याच्यावर त्याच्या त्याला हे अधिकार असतात ओके okay, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक पन्नास आणीबाणीच्या कालखंडात पुढीलपैकी राष्ट्रपतीला नसलेला अधिकार कोणता तो ओळखा एखाद्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास आणीबाणी घोषित करणे युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षितेच्या कारणावरून त्या प्रदेशात आणीबाणी लागू करतो आणीबाणी लागू केलेल्या राज्याचा मुख्यमंत्री निवडणे यापैकी नाही याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन आणीबाणी लागू असलेल्या राज्याचा मुख्यमंत्री निवडणे हे अधिकार त्याला नसतो राष्ट्रपतीचे विषयक अधिकार भारतीय घटनेच्या अठराव्या भागात कलम तीनशे बावन्न ते साठ मध्ये देण्यात आलेले आहे कलम तीनशे बावन्न ते साठच्या दरम्यान हे सर्व अधिकार त्याचे देण्यात आलेले आहे आणि घटना कलम तीनशे बावन्न नुसार बाह्य आक्रमण किंवा युद्धाच्या परिस्थितीत राज्याची सुरक्षितता धोक्यात असल्यास राष्ट्रपती आणबाणी घोषित करतो आणि घटना ती कलम तीनशे छप्पननुसार नुसार एखाद्या घटक राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तिथे आणीबाणी लागू करू शकतो आणि तीनशे साठनुसार नुसार, नुसार संपूर्ण देशात किंवा घटक राज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती जो आहे तिथे आणीबाणी लागू करू शकतो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एक्कावन्न केंद्र व राज्य यांच्यातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संबंधांना म्युनिसिपल रिलेशन्स असं संबोधलं जाते राज्याच्या कायदे करण्याच्या अधिकारावरील केंद्राचं नियंत्रण राज्याच्या आर्थिक बाबीवरील केंद्राचं नियंत्रण राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रावरील केंद्राचं नियंत्रण की राज्याच्या योजना प्रक्रियेवरील केंद्राचं नियंत्रण तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जे राज्याच्या प्रशासकीय क्षेत्रावरील केंद्राचं जे नियंत्रण आहे ना त्याला केंद्र व राज्य यांच्यातील संबंधांना म्युनिसिपल रिलेशन म्हटलं जाते ऑप्शन नंबर तीन फक्त क तर कलम दोनशे छप्पन ते दोनशे त्रेसष्ट कलम दोनशे छप्पन ते दोनशे त्रेसष्ट दरम्यान केंद्र व राज्यामधील प्रशासकीय संबंधांच्या तरतुदी दिल्या आहेत राज्यानं आपल्या कार्यकारी अधिकाराचा वापर संसदीय कायद्यात सुसंगत ठरेल अशा रीतीनेच करावा आणि केंद्र आपल्या कार्यकारी अधिकारात राज्याला आवश्यक ते निर्देश देऊ शकते हे निर्देश राज्याला बंधनकारक असतात आणि राष्ट्रीय व लष्करी महत्वाच्या दळणवळणाची साधनांची बांधणी व त्यांचे संरक्षण याबाबत राज्यांना केंद्र निर्देश देऊ शकते रेल्वे सुरक्षा अल्पसंख्याक प्रशिक्षण अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी योजनांची अंमलबजावणी इत्यादी विषयाबाबत केंद्र राज्याने निर्देश देते केंद्र व राज्य परस्पर आपल्या कार्यकारी अधिकार प्रदान करू शकतात तसे कायदेविषयक अधिकार प्रदान करू शकतात कायदेविषयी कायदेविषयक अधिकार प्रदान करू शकत नाही जसं कार्यकारी अधिकार प्रदान करू शकतात पण कायदेविषयक करू शकत नाही राष्ट्रपती केंद्राचे कार्यकारी अधिकार राज्याकडे त्यांच्या संमतीने सोपवू शकतो राज्यपाल राज्याचं कोणतंही कार्यकारी अधिकार केंद्राकडे सोपवू शकतो कलम दोनशे त्रेसष्ट नुसार राष्ट्रपती केंद्र व राज्यांमधील समन्वयासाठी आंतरराज्य परिषद स्थापन करू शकतो बघा हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे कलम दोनशे त्रेसष्ट नुसार केंद्र आणि राज्यांमधील समन्वयासाठी आंतरराज्य परिषद कोण स्थापित करू शकतो तो राष्ट्रपती स्थापन करू शकतो आणि अशी परिषद एकोणीशे नव्वद मध्ये स्थापन सुद्धा करण्यात आली होती मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे लक्षात असू द्या नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया प्रश्न क्रमांक बावन्न राज्यपालाच्या अर्थविषयक अधिकारातील चुकीचा पर्याय ओळखा त्याच्या परवानगीशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही दर पाच वर्षांनी राज्यपाल वित्त आयोगाची नेमणूक करतो राज्याच्या आकस्मिक निधीतून खर्च करण्यासाठी राज्यपालाची परवानगी आवश्यक असते आणि आणीबाणीच्या कालखंडात देशातील अधिकाऱ्यांचे वेतन स्थगित करू शकतो चुकीचा पर्याय याच्यातला ओळखायचा आहे आणि चुकीचा कोणता की ऑप्शन नंबर चार आणीबाणीच्या कालखंडात देशातील अधिकाऱ्यांचं वेतन स्थगित करण्याचा अधिकार त्याला नाहीये तर राज्यपालाचे विविध प्रकारचे अधिकार आहेत ज्याच्यामध्ये बघा कार्यकारी अधिकार असतात कायदेविषयक अधिकार आहे अर्थविषयक अधिकार आहे न्यायिक अधिकार आहे कार्यकारी अधिकार काय म्हणतात की राज्य शासनाचा संपूर्ण शासकीय कारभार याच्या नावाने चालवला जातो त्याला कार्यकारी अधिकार कायदेविषयक अधिकार काय आहे तर राज्य शासनाचे काम सोयीस्करित्या पार पडावे यासाठी त्या कामाची मंत्र्यांमध्ये विभागणी करण्यासाठी राज्यपाल नियम तयार करतात त्याचे अर्थविषयक अधिकार काय आहे राज्यपालाचे राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेत सादर करताना राज्यपालाची परवानगी आहे ही आवश्यक असते आणि त्याचे न्यायिक अधिकार आहे कोणाचे राज्यपालाचे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती राज्यपालांचा सल्ला घेतात आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देतात ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक त्रेपन्न योग्य जोड्या लावा सरपंच कलम चाळीस कलम दोनशे त्रेचाळीस आणि उपसरपंच या बाजूला दिल्या ग्रामपंचायतीचे संघटन ग्रामसभेची व्याख्या ग्रामसभेचा अध्यक्ष आणि सरपंचांच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायत बैठकीचा अध्यक्ष तर कोणती जोडी कोणाला लागते इथं आपल्याला सांगायचं सा। आहे तर या ठिकाणी जर आपण जोड्या पाहायला गेलो मित्रांनो यांची योग्य जोडी होणार सरपंच सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो कलम चाळीस कलमचाळीस हे ग्रामपंचायतीचं संघटन कलम दोनशे त्रेचाळीस हा ग्रामसभेची व्याख्या दिलेली याच्यामध्ये आणि उपसरपंच राहिला ऑप्शन नंबर चार सरपंचाच्या अनुपस्थितीत तो ग्रामपंचायत बैठकीचा अध्यक्ष असतो बघा ग्रामसभेला पदाधिकारी नसतात पण ग्रामसभेला एक अध्यक्ष आहे निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो ही गोष्ट लक्षात असू द्या ओके त्याच्यानंतर त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच अध्यक्ष असतो आणि इतर ग्रामसभेसाठी मात्र ग्रामसभेत उपस्थित असलेल्या सभासदापैकी एकाची बहुमताने अध्यक्ष म्हणून निवड केली करावी लागते हा एकोणीसशे एकोणसाठचा अधिनियम आहे क्रमांक तीन मधला त्याच्यानंतर ग्रामसभेत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न व त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे आणि राज्यसभेच्या कलम दुसरी अ मध्येही याबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक चोपन्न लोकसभेचे असणारे सदस्यत्व सदस्य सदस, सद्यस्थितीत ओळखा ओके पाचशे किती आहे तर भारतात राज्य घटनेप्रमाणे लोकसभेचे सदस्य एकूण पाचशे बावन्न आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे पाचशे बावन्न पाचशे बावन्न होते लोकसभेचे सदस्य पाचशे बावन्न होते यामध्ये पाचशे पन्नास हे निर्वाचित दोन नियुक्त त्यामध्ये पाचशे तीस जे सदस्य आहे ते भारताच्या राज्याचे प्रतिनिधी होते आणि वीस सदस्य हे केंद्रशासित असे पाचशे पन्नास आणि दोन निर्वाचित दोन किंवा नियुक्त त्याला म्हणतो पण आता काय झालंय माहिती आहे का की दोन सदस्य हे अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी होते पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकशे चारवी घटनादुरुस्ती आता झाली आहे कोणती घटनादृष्टी एकशे चारवी घटनादुरुस्ती आता हे दोन पद रि, रद्द रिक रद्द करण्यात आले आहे कोणते अँग्लो इंडियनचे म्हणजे लोकसभा तसेच विधानसभामध्ये अँग्लो इंडियन समाजासाठी असणाऱ्या राखीव जागा दोन हजार वीस पासून आता रद्द करण्यात आलेल्या आहेत हे गोष्ट लक्षात येते कोणत्या घटनादुरुस्ती नव्हे एकशे चारव्या अन्वये आता अँग्लो इंडियनसाठीचे जे पद आहे ना ते आता रद्द करण्यात आलेलं आहे पण सद्यस्थितीत काय सद्यस्थितीत पाचशे तीस केंद्रशासित वीस आणि दोन अँग्लो इंडियन आहे ओके सद्यस्थितीत दोनशे आता दोन हजार नंतर केंद्राची निवडणूक झालीच नाही ना म्हणजे आता दोन हजार चोवीसला तुम्हाला हे अँग्लो इंडियनचे दो पद दोन पद आहे ना हे रद्द झालेले हे दिसणार नाही कोणत्या घटनादुरुस्तीने एकशे एक एकशे चारवी घटनादुरुस्ती कधी झाली दोन हजार वीस ला ही घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न जिल्हा परिषदेच्या बाबतीतील अयोग्य पर्याय ओळखा जिल्हा परिषदेची स्थापना महाराष्ट्र जिल्हा पंचायत समिती आणि अधिनियम एकोणीशे एकसष्ट नुसार झाली महाराष्ट्रात सध्या पस्तीस जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि जिल्हा परिषदेमध्ये एकूण दहा विषय समित्या आहेत तर याच्यातील अयोग्य पर्याय कोणता आहे त्याच्यातला अयोग्य पर्याय महाराष्ट्रात सध्या पस्तीस जिल्हा परिषद आहे हा अयोग्य पर्याय आहे की कारण महाराष्ट्रात सध्या छत्तीस जिल्हे आहेत परंतु राज्यातील जिल्हा परिषद संख्या मात्र किती आहे चौतीसच आहे मुंबई शहर उपनगरमध्ये जिल्हा परिषदच नाही आहे तर एकूण किती आहे चौतीसच आहे इथे हे चुकीचं दिल्लं आहे तर वसंतराव नाईक समी समितीच्या शिफारशीनुसार राज्यात एक मे एकोणीशे बासष्टला जिल्हा परिषद अस्तित्वात आल्या आणि तिला पंचायत राजच्या त्रिस्तरीय रचनेतील शिखर संस्था म्हटलं जाते तिला कार्यकारी संस्थेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि अधिनियम एकोणीशे एकसष्ट नुसार आहे जिल्हा परिषद हे करेक्ट आहे दुसरं चुकलेलं आहे आता सांगितलं चौतीस सा जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो हे करेक्ट आहे त्याच्यानंतर राज्यातील मुंबई शहर व उपनगर इथं दोन पूर्णपणे नागरी लोकवस्तीची असल्यानं त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेची स्थापनाचा प्रश्नच उद्भवत नाही म्हणजे दोन्ही नागरी आहे तिथं ग्रामपंचायत नाही पंचायत समिती नाही त्याच्यामुळे तिथं जिल्हा परिषद सुद्धा नाही आहे आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या सहाव्या कलमात असं म्हटलं आहे की प्रत्येक जिल्हाधिकारीचा एक अध्यक्ष व परिषद सदस्य म्हणून मिळून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात येईल आणि प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी नेमला असतो त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असे म्हणतात आणि तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आय अधिकारी असतो आणि त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा अधिकार असतो आणि जिल्हा परिषदेत राज्य निर्वाचन आयोग ठरवून देईल त्यानुसार कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर इतके सभासद असतात हे सर्व सदस्य प्रत्यक्ष प्रौढ मतदान निवडणुकीद्वारे निवडले जातात दर पाच वर्षांनी निर्वाचन आयोग निवडणुका घेते आणि स्वीकृत सदस्य पदत पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे जिल्ह्यात सर्व पंचायत समितीचे उप सर्व सभापती हे जिल्हा परिषदेचे पद सदस्य असतात ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक छप्पन महिला व बालकल्याण समितीच्या कार्याबाबत असत्य विधान ओळखा असत्य विचारलं ओके महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे स्वावलंबी बनवण्याच्या योजना राबविणे कुपोषित बालकांची काळजी घेणे महिलांना संरक्षण देणे याच्यातलं चुकीचे पर्याय कोणता आहे महिलांना संरक्षण देणे हे त्यांचं काम नाही ऑप्शन नंबर तीन महिला व बालकल्याण समितीची स्थापना आहे जून एकोणीशे त्र्याण्णव ची एकोणीसशे त्र्याण्णव महिला व बालकल्याण समिती यामध्ये महिला व बाल विकास विभागाची स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून नेमणूक करण्यात आली महिला आणि बालक यांचे जगणे सुरक्षा विकास आणि समाजात सहभाग या बाबी समग्रपणे झाल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करणे या विभागाचं प्रमुख उद्दिष्ट आहे धोरण तयार करणे योजना तयार करणे आणि विकास योजनेची अंमलबजावणी करणे या विभागाचे दायित्व आहे महाराष्ट्रात जवळपास अकरा कोटी नागरिक वास्तव्य करीत आहे यामध्ये महिलांची संख्या ही पाच साडेपाच कोटीच्या जवळपास आहे म्हणजे जवळपास लोकसंख्येची अठ्ठेचाळीस टक्के आहे आणि बालकांची म्हणजे शून्य ते सहा वय गोटातील संख्या जवळपास पॉईंट तीन म्हणजे जवळपास एक कोटी तीस लाखाच्या जवळपास आहे ही लोकसंख्येच्या बारा टक्के आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न संघ राज्य शासन पद्धतीमध्ये असते काय केंद्र व राज्य यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली केंद्र शासनाकडून राज्य शासनास अधिकार अधिकार प्रदान केले जातात केंद्राकडे अधिकार एकवटलेले एक असतात आणि केंद्र व राज्य यांना समान अधिकार असतात तर याचं योग्य उत्तर असणार अ केंद्र व राज्य यामध्ये अधिकारांची जी असते ती विभागणी केलेली असते म्हणजे ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असणार संघराज्य पद्धतीत सत्तेचं विभाजन भौगोलिक तत्वाद्वारे केंद्र शासन व घटक राज्य यामध्ये केलेले असते आणि या दोन्ही स्तरावर कार्य करणाऱ्या शासनांचा अधिकार व सत्ता या लिखित व परिदृढ संविधानाच्या आधारे स्पष्ट केलेल्या असतात केंद्र शासनाला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात संघीय व किंवा फेडरल शासन म्हणतात तर भारतात केंद्र म्हणजे सेंट्रल सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणून ओळखलं जाते कनिष्ठ स्तरावरील शासन व्यवस्थांना अमेरिकेची संयुक्त स्थाने आ, भारत इत्यादी देशांमध्ये राज्य म्हणतात अमेरिकेमध्ये त्यांना संयुक्त संस्थाने म्हणतात म्हणजे राज्यांना आणि भारतात त्याला राज्य म्हटलं जाते स्टेट्स म्हणतात तर यांना स्वित्झर्लंडमध्ये नाही का कॅन्टॉन्स म्हटलं जाते आणि कॅनडामध्ये प्रांत पूर्वीच्या सोवियत संघ राज्यात गणराज्ये तसेच स्वायत्त प्रांत सुद्धा म्हटलं जायचं आणि स्वायत्त क्षेत्रे अशी विविध नावं वेगळी दुहेरी शासन व्यवस्था हे संघराज्याचंच लक्षण आहे आणि आज भौगोलिकदृष्ट्या सामान्यतः विस्तृत प्रदेश असणाऱ्या देशांनी संघराज्य पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो प्रश्न क्रमांक एकोणसाठ भारतीय न्यायव्यवस्थेच्या बाबतीतील गैरलागू विधान कोणतं ते ओळखा भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी आहे गोवा राज्यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ स्थापन करण्यात आलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली सध्या भारतात चोवीस उच्च न्यायालय आहे याच्यातलं गैरलागू विधान गैरलागू कोणतं आहे चार सध्या भारतात चोवीस उच्च न्यायालय आहे लागू आहे का सध्या भारतामध्ये अठ्ठावीस घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्यासाठी एकूण पंचवीस उच्च न्यायालय चोवीस नाही आहे किती आहे पंचवीस आहे त्यामुळे हा गैरलागू आहे भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था हे एक करेक्ट आहे ब्रिटिश कालखंडात ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकारली आहे आणि एकोणीसशे पस्तीसच्या भारतीय संघराज्याच्या कायद्याने सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि भारतीय न्यायव्यवस्थेची रचना जी आहे ती म्हणजे कशी असते ती असते शिरोभागी सर्वोच्च न्यायालय त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर तालुका न्यायालय नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक साठ खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा ग्रामपंचायत सदस्यांचा कालावधी ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीपासून सुरू होतो ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो सरपंचा कार्यकाल अडीच वर्षांचा असतो आणि उपसरपंचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो तर याच्यातील योग्य उत्तर आहे मित्रांनो ग्रामपंचायत कालावधी ग्रामपंचायत पहिल्या बैठकीपासून सुरू होतो ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो आणि नंतर उपसरपंचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो इथं काय म्हटलं सरपंचा कार्यकाल अडीच वर्षांना हा अडीच वर्षाचा नसतो हा पाच वर्षांचा म्हणजे अ ब ड ऑप्शन नंबर एक याचं उत्तर असणार जे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न आहे त्याच्यातील कलम पाचमध्ये गावासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली परंतु एखाद्या गावामध्ये सहाशे लोकसंख्या असेल त्या ठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद आहे सभासदो त्यांची विभागणी कमीत कमी सात जास्तीत जास्त सतरा अशी आहे आणि त्याच्यामध्ये पण कसं आहे की सहाशे ते पंधराशेला सहाशे ते पंधराशेला सात त्याच्यानंतर पंधराशे ते तीन हजार पंधराशे ते तीन हजारपर्यंत नऊ तीन तीन हजार एक ते साडेचार हजार साडेचार हजारपर्यंत अकरा साडेचार हजार ते सहा हजार सहा हजारापर्यंत किती आहे तेरा आणि सहा हजार एक ते साडेसात हजारापर्यंत पंधरा अशी सदस्यांची तरतूद आहे आणि त्यापेक्षा जास्त असेल तर सात हजार साडेसात हजारपेक्षा जास्त असेल तर सतरा या प्रकारची तरतूद आहे सरपंच उपसरपंच निवडून निवडून नीवड़ आलेल्या सदस्यांमधून ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केली जाते परंतु आता पुन्हा नियम बदललं आता काय झालं आता डायरेक्ट लोकांमधून सरपंच निवडण्यात येणार आहे म्हणजे जसं जसं शासन बदलत आहे तर हे नियम बदलत बदलत जात आहे मित्रांनो त्याच्यामुळे थोडस याच्यावर थोडं लेटेस्टमध्ये काय निर्णय झाला याच्यावर नजर असू द्या कारण एक्झाममध्ये जो लेटेस्ट आहे ते गृहित धरलं जाते आता पुन्हा नियम बदलला आहे नवीन शासन आलं त्यांनी म्हटलंय की थेट आता लोकांकडून सरपंचाची निवडणूक निवड जी आहे ती केली जाणार आहे जो राजीनामा आहे सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो आणि उपसरपंचा सरपंचाकडे देत असतो दे इथं पॉलिटीचे आपले प्रश्न कम्प्लीट होतात आई होप सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील एक्झामच्या दृष्टिकोन तुम्हाला महत्त्वाचे ठरतील तुम्हाला टेसरी जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअवर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता त्याच्या तुम् वेळी इतकेच मित्रांनो धन्यवाद